सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय, हर महादेव। आत्ता वाजले मित्रांनो सकाळचे 5:30 आणि मागा असा काही व्ह्यू आहे। 5:30 वाजता इकडं चांगला उजेड पडतोय आणि आत्ता आपण चाललो ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला जायचं आहे सोनप्रयागला इथून आणि तिथून गौरीकुंड। मला वाटतं 15-20 किलोमीटर असेल तो पॅच आणि तिथून आपला ट्रेक चालू होईल। टोटल इथून केदारनाथ जे मंदिर आहे ते आहे 53 किलोमीटर। तर मित्रांनो आम्ही आलो आता वरती ब्रेकफास्ट करायला। मस्तपैकी आम्ही मॅगी घेतली आहे आणि असं काही व्ह्यू आहे वरतून टेरेसून। सकाळचे 5:30 झालेत। सीतापूरमध्ये उतरलो आहे आणि आता इथूनच ट्रेक चालू केला आहे। म्हणजे कदाचित गौरीकुंडला जायचं आहे। इथून संकेत गौरीकुंडला आहे, सोनप्रयागला जायचं आहे। गौरीकुंड सोनप्रयागला जायचं, सोनप्रयागला जायचं आहे आणि सोनप्रयागमधून आपल्याला छोट्याशा गाडीने किंवा बसनी गौरीकुंडपर्यंत जायचं आहे। तर जाऊयात। इथं तुम्हाला सीतापूरमध्ये भरपूर तुम्हाला रेनकोट वगैरे असं आणि काठ्यांचे पण भेटतील, प्लस खच्चर वगैरे पण आहेत, तर तुम्ही घेऊ शकता। ही आहे संपूर्ण सीतापूरची इथली पार्किंग आणि इथूनच आपल्याला वर जायचं। जे आपल्या तुम्ही गाड्याने येताल तिथं खाली लागल्या जातील आणि इथून तुम्हाला वर इकडं पुढं जायचं आहे चालत चालत। तर मित्रांनो इथं चालली आहे टी शर्टची खरेदी। अशा भरपूर तुम्हाला ठिकठिकाणी मिळतील आणि कानटोपी वगैरे ते पण आहे। संगीतने पण घेतला आहे मस्तपैकी बघूया कलरचा, आशिषने पण आता केदार आणि प्रवीण चालले काहीतरी। शॉल वगैरे पण आहे, मफलर सॉरी जॅकेट आहे, तर असं तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्याकडे नसतील तर। आता आपण आलो आहे सोनप्रयागमध्ये आणि इथूनच कदाचित आपल्याला टॅक्सी वगैरे करावं लागेल, बघूयात। इथपर्यंत प्रायव्हेट गाडी तर नाही आहेत। इथे एक सोनप्रयागची पार्किंग आहे, ठिकठिकाणी असे रेनकोट वगैरे भेटेल। तुम्ही काठी पण घेऊ शकता ट्रेकिंगसाठी तुम्हाला। आणि असे ठिकठिकाणी बोर्ड आहेत, काही ठिकाणी हेलिकॉप्टरचे खच्चरचे वगैरे पण बोर्ड लावलेले आहेत तिथं। असे असतात खच्चर इकडं। तर मित्रांनो इथं एक बोर्ड होता, तिथं असं सांगितलं की केदारनाथ इथून 23 किलोमीटर आहे। खरं तर तसं नाही आहे, रूट चेंज झाल्यामुळे ते 27 किलोमीटर आहे असं पण काही जण म्हणतात, बघूयात एक्झॅक्ट किती आहे ते। तर मित्रांनो असे तुम्हाला ठिकठिकाणी क्लॉक रूम मिळतील, ज्याच्यामध्ये तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता आणि राहायचं वगैरे पण सोय आहे काही ठिकाणी। डॉर्मेंट खाली वर बेड असं आणि भरपूर हॉटेलसुद्धा आहे तिकडे। आणि या साईडला मित्रांनो रजिस्ट्रेशनसाठी झालं, जे तुम्ही यात्रा पास काढला आहे तर रजिस्ट्रेशन इथं होतं त्या बाजूला, कॅशवर जाता येत नाही। तर जाऊयात आता लाईनमध्ये आपण इकडं। तुम्ही पास जरी ऑनलाईन काढलं नसेल तरी इथं तुम्हाला काढून भेटेल, पण त्यामध्ये टाईम देईल, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा आणि या। आमचं 1 मिनटं पण नाही लागलं, स्कॅन केलं आणि आता आम्ही चाललो आहे पुढं ट्रेकला। आज आहे तारीख 3 जुलै आणि एकदम हवामान साफ आहे, ऊन पडले तुम्ही पाहू शकता, एकदम भारी वातावरण आहे ट्रेकसाठी।
आपण बसलोय इथून टॅक्सी मिळेल टोन ड्रायव्हर जो तुम्ही नदीचा पूल पाहिजे त्याच्या पुढे आला की तुम्हाला इथून टॅक्सी मिळतील आणि इथून आपण चाललो आता तर निघून येतो गौरीकुंडला आणि इथूनच आता आपला ट्रेक चालू होईल बंद आता आपण ट्रेक चालू केला आहे 8:15 वाजलेत बघूया आता कधी पोहोचतो हवामान खूप छान आहे थोडीशी गार हवा चालू आहे पण ऊन पडलेलं आहे त्यामुळं बघूया इथं ठिकठिकाणी तुम्हाला फळं वगैरे पण भेटतील त्यामुळे तुम्ही इथं पण थोडंसं लाईट ठेवून जाऊ शकता जर नाश्ता झाला नसेल तर मित्रांनो इथं खाली जे आहे ना कुंड आहे तिथे तिथे तुम्ही स्नान वगैरे करून जाऊ शकता वरती आता आम्ही आंघोळ वगैरे केली त्यामुळे खाली जात नाही आहे पण तुम्ही इथं गरम पाण्याचं झरणं आहे असं म्हणतात तर इथं तुम्ही आंघोळ करू शकता आणि हे बाजूने वाहती संपूर्ण अशी मंदाकिनी नदी आणि हा संपूर्ण बाजारपेठेतला रस्ता आहे तर इथं तुम्हाला मेडिकल पण मिळेल आणि बाकी खायचं पण मिळेल संपूर्ण आहे पूर्ण बाजारपेठेतून रस्ता आहे तर इथं तुम्ही पाहू शकता इकडून कच्चरला जायला आहे ना एक वेगळी वाट आहे अशी आणि इकडून पायी चालायला वाट आहे तिथून पायी आणि येणारे पण लोक आहेत तर बघूया ऊन पडलं त्यामुळे आज चांगलं वाटतंय आणि गर्दी पण कमी आहे जुलै महिना असल्यामुळं आणि मध्ये बंद चालतं त्याच्यामुळं पण गर्दी कमी आहे थोडी मित्रांनो अशी इथं ठिकठिकाणी तुम्हाला झरणे दिसतील पाण्याचे तर याचं पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता कारण इथं बाटली जी आहे ना ती 80 ते 100 रुपयामध्ये तुम्हाला विकत मिळेल त्यामुळं हे पाणी तुम्ही पिऊ शकता तर मित्रांनो अजून केदारनाथ 14 किलोमीटर आहे आपण आत्तापर्यंत 3 ते 4 किलोमीटर वर आलो आहे सीतापूरपासून आणि गच्चर आणि तारायचं एकत्र रोड आहे त्यामुळे खूप गर्दी होती इथं तुम्ही असे जे ठिकठिकाणी धरणीतून पाणी पिऊ शकता पण आता तेच घेतलं आहे आणि एकदम थंड पाणी आहे इकडचं पाणी पण याच्या पुढं पिते पार्वतीपती कैलाशवाला पार्वतीपती कैलाशवाला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे मला आणि एका ठिकाणी आता एकदा स्टॉप घेतलाय मी कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना आपण ट्रेक चालू केलाय ट्रेक खूप छान रित्या चालू आहे आणि महादेवांनी आम्हाला इथं आणलं तर महादेवच वरती घेऊन जाणार त्यामुळं जय श्री केदार पुढे बघू आपण आता अजून काय होतं संकेत तुला कसं वाटतं ट्रेक चालू केलं आहे आपण काय भावना तुमच्या खूप मस्त वाटतं एकदम स्टार्टिंगला थोडंसं थकवा झाला पण आता सवय झाली शरीर हळूहळू सो ब्रेक 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 घेऊन एक आपण मस्त चालतो तुला आशिष मस्त सेम इथे आपण एक ठिकाणी ब्रेक घेतला आतापर्यंत मला वाटतं आपले 4.5 ते 5 किलोमीटर झाले टोटल खाली म्हणजे फुल ट्रेकचा बोर्ड आहे तिथून तुम्ही त्यांना समोरची हा जो फॉल आहे थोडा छोटासा वॉटरफॉल इथंच
25-26 तारखेला जेव्हा पाऊस खूप झाला त्या इथूनच खूप सारं पाणी पडत होतं आणि हे पूर्ण बंद झालं होतं रोड. तिकडचे भाविक या साईडला अडकले आणि इकडचे या साईडला होते कारण ह्याचा खूप मोठा प्रभाव होता. पण आता तुम्ही पाहू शकता ऊन वगैरे आणि पाऊस तर बिलकुलच नाही आहे त्यामुळं यात्रा एकदम व्यवस्थित चालू आहे. आपण पण तिथं थोडं हातपाय वगैरे देऊ आणि पाणी पण देऊ. मित्रांनो, केदारनाथमध्ये जे चालायचे रोड आहेत ते सगळे असेच आहेत दगडा दगडांचे. त्याच्यामध्ये सगळं शेजारांचं शेण वगैरे पडलेलं असतं, पाणी वगैरे चिखल, असेच रोड आहेत. त्यामुळे तुम्ही चांगल्या ग्रिपचे शूज घेऊन या, म्हणजे सटकायचे वगैरे चान्सेस खूप कमी आहेत. कविताना रूटवरती तिकडं एक प्राचीन हनुमान चट्टी असं आहे, हनुमानाचं मंदिर आहे इथं या साईडला. आणि आता संपूर्ण रोड आहे वर जायला. तर मित्रांनो, असं आम्ही थोडासा एक रेस घेतलेला आहे. तर इथे जेव्हा तुम्ही चढ चढाल तेव्हा फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला महादेवाने बोलवलेलं आहे. आणि 500 मीटर 250-250 मीटरला थोडं थोडं तुम्ही ट्रेक स्टॉप घेत चला, जेणेकरून तुम्हाला एनर्जी भेटेल. हे आमचे साथी सगळे बसलेले आणि आपला सर्वेश पाटील. आत्ता आम्ही त्या ब्रेक घेतला आहे, वाटतं अजून एक 10 ते 10.5 किलोमीटर आता बोर्ड प्रमाणे तर राहिले दाखवत आहे ते माहीत नाही एक्झॅक्ट किती किलोमीटर आहे. तसं तुम्हाला म्हणलं थोडंसं मार्किंग काही चुकलेलं आहे तिथं. आता आम्ही तिथे थांबलो तर ब्रेक घेतो आहे, तसं ड्राय फ्रुट्स वगैरे खाऊ आणि बाकी पण स्टॉल वगैरे त्यातून पण तुम्ही मॅगी वगैरे खाऊ शकता. मित्रांना आता आम्ही माझा वगैरे घेतलं आहे पहिला, कारण अजून बरंच बाकी आहे. 10-12 किलोमीटर बोर्ड प्रमाणेच आहे, माहीत नाही ॲक्च्युअल किती आहे. बरंच आम्ही पार केले सकाळी सकाळी, आता 11 वाजले. मित्रांना, आम्हाला आता ब्रिज लागला आहे, तो खच्चरसाठी बनवलेला आहे आणि हा आपल्यासाठी चालणारा बनवलेला ब्रिज आहे. पूर्ण असे म्हणतात की नदी वाहतूक. मित्रांनो, अजून 8.5 ते 9 किलोमीटर बाकी आहे. आमच्याच पूर्ण एनर्जी डाऊन झाली सगळ्यांची. खूप वेळा स्टॉप घेत वर यावं लागतं आणि खूप इथं चढण आहे, त्याच्यामुळे खूप दम लागतं. आणि जर तुम्ही मोकळी चालले तरी पण तुम्हाला दमच लागेल. बॅग पण आहे आमच्याकडे, त्यामुळे अजून हे होतं आहे. बॅगमध्ये पण तुम्ही कमीत कमी सामान घ्या, कारण पूर्ण इथं चढण आहे. आता थोडं थांबू आणि जाऊ पुढं. आता सध्या आपण आहोत रामपाडा या एरियामध्ये, तिथून अजून बरंच जायचं आहे. वर मित्रांनो, असं संपूर्ण ते जे तुम्हाला ब्ल्यू ब्ल्यू दिसतंय त्या साईडने आम्ही ट्रेक करत आलो आहे, त्या ब्रिजहून वगैरे. आणि आता इथे येऊन पोहोचले, अजून कमीत कमी अजून कमीत कमी अजून कमी 8 ते 8.5 किलोमीटर बाकी आहे. तुम्ही तर ना खरा मार्ग तर हाजायला वरती आहे, पण काही जण या साईडने पण शॉर्टकटने चालले आहेत वर. तुमच्या रिस्कवरती, कारण पूर्ण दगड वगैरे, तर त्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकता वरती. पण जो नॉर्मल मार्ग आहे तो इकडून जाऊ शकता तुम्ही वर. पण आत्ता आम्ही इथं केळं वगैरे घ्यायचं पाहिलं, पण एक केळ 25 रुपयाला आहे तिथं, एक केळ फक्त. आपल्याला दुसरीकडे 50 रुपये डझन भेटतं, पण एक केळ 25 आहे आणि बॉटल वगैरे तर 80 रुपयाला वगैरे. तर थोडं जर तुम्ही खाजून जर आणलं तर अजून तुम्हाला स्वस्त भेटेल. वरती आज अगदी खूप माग आहे आणि अजून बराच टाईम आहे वर जायला. ब्रेक घेत चाललो आहे आपण.
प्राइस 35 आहे, भेटला आम्हाला 80 रुपयाला. तर मित्रांनो, कधी पण येताना एक इलेक्ट्रोलाईट किंवा ग्लुकोज सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही फायनान्शियली आणि मेंटली सुद्धा. फिजिकली द्या, घेऊ जरा आता ग्लुकोज आपण. रील बघून काय होत असतं भावानो, इथं या तुम्हाला कळ नाही तर काय गंमत आहे. टर्न बघू बघू इकडे झालो, 100 टर्न गेले, अजून काय काय पुढचं दिसेना नुसतं. हे डोंगर गेलं का तो डोंगर आला, एक दोन होतो, तीन तास, दोन चार तास. आवडे बाबा माझ्या. अजून मित्रांना भरपूर वेळ लागला, आता 1 वाजलेत, अजून पण म्हणतायत की 5-6 किलोमीटर आहे, बघूयात. अरे मित्रांनो, आत्ताशी आमचे मित्र येऊन थांबलेत, 15-20 मिनिटं झाले, आम्ही त्यांची वाट पाहतोय. चेहरे दाखवत आहे, त्यांचे चेहरे बघा, पूर्ण थकलेले चेहरे. आलोय आपण आता बऱ्यापैकी वरती, माहित नाही आता 3-4 किलोमीटर राहिला असेल इथून. एका ठिकाणी थांबलोय, माहिती नाही तिथून. अजून म्हणताय काही जण, म्हणताय 2 किलोमीटर, काही जण म्हणताय 5 किलोमीटर, पण माहीत नाही किती राहिलं अजून. आणि जर तुम्ही समोरचं वातावरण पाहिलं तर परत चेंज झालं आहे, धुकं आलं आहे. आता सकाळपासून ऊन होतं पण आता पूर्ण धुकं आहे. आणि बघू किती वेळात आपण अजून वर जातो. मित्रांनो, अजून 4 किलोमीटर बाकी आपल्याला, आणि आता आपण इथं चहा घेतोय. दुपारचे 3:15 आहेत, अजून 4 किलोमीटर जायचं आहे, घेऊया चहा आता. प्रवीण कितीला चहा? चहा 20 रुपयाला, 60 रुपयाला. आणि पाण्याची बाटली? पाणी बॉटल 70 रुपयाला. असेच रेट आहे, खूप महाग आहेत, त्यामुळे ट्राय करा तुमचं स्वतःचं खायचं आणायचं, किंवा मग खालूनच घेऊन यायचं. खाली थोडेसे स्वस्त आहे. आता आम्ही मंदिराजवळ आलो, त्यामुळे जास्त महाग आहे. संख्या काय संख्या रे? नमस्कार मित्रांनो, संख्याचे पाय जरा दुखत आहेत मित्रांनो. आता चहा घेतो आम्ही बिस्किट सोबत. चहा 20 रुपये आहे, बिस्किट 10 आलाय, ते तरी बरं आहे, नाही तर बिस्किट पण महाग असायचं पार्लरचे. केदार काय, केदार तर काय घेत नाही आहे. आणि इकडं आहे आशिष. घेऊयात चहा आणि जाऊ पुढं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कसं वातावरण झालंय. आता मध्ये परत एकदा ऊन आलं होतं, आता परत धुकं आलंय. आणि अजूनही केदारनाथ 4 किलोमीटर आहे, बघूयात किती टाईम लागेल जायला. आणि मित्रांनो, एक रिक्वेस्ट करेल मी तुम्हाला की गोळ्या निदान पेन किलर सर्दीच्या घेऊन या, कारण वातावरण तर कधी पण बदलतं. बाय बाय, बहुत अच्छा लगेगा. तर घेऊन येते, कारण इथं मेडिकल आहेत पण ते खूप महाग भेटेल डबल रेटमध्ये, त्यामुळे त्या गोळ्या नक्की घेऊन या, लागेल तुम्हाला इथे. तर मित्रांनो, फायनली आपल्याला इथं बर्फ मागायला मिळतोय. आणि इथूनच कदाचित माहीत नाही तर किती राहिले, 2-2.5 किलोमीटर असेल. हे पूर्ण ग्लेशियर आहे जे कट करून इथं रोड बनवलेला आहे. बघूयात आपण जवळून जाऊन. आणि मला वाटतं 4 वाजलेत आता संध्याकाळचे, 7 आरती आहे, आपला आरतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. कधी कधी चढ आहे, त्याच्यामुळे जास्त थकवा जाणवतो आहे.
बर्फ पूर्ण कट कर रोड बनने डायरेक्ट जाऊ कड़े कड़े नहीं पूर्ण है ग्लेशियर है। हाँ भाई कौन सा आम्मी हिंड फिरे मराठी चैनल है आम्मी हिंड फिरे हाँ त्यांना अजून इथल्या बोर्ड प्रमाणे 2.5 किलोमीटर दाखवते बाकी आहे पण मी सकाळपासून ट्रॅक करते घड्याळावर तर 20.4 किलोमीटर ऑलरेडी होऊन गेले त्याचे 2 किलोमीटर तरी आपण मायनस केले एक्स्ट्रा हॉटेल वगैरेमध्ये फिरलो किंवा मी सीतापूरपासून सोन ट्रॅकपर्यंत आलो ते आपण जरी मायनस केलं 2 किलोमीटर पकडू ते नव्हतं तेवढं पण तरी 18 किलोमीटर होते खाली पाठी आहे 16 ची त्याच्यावर विश्वास ठेवू नका भरपूर किलोमीटर आहे आणि जर इथलं पाहिलं हवामान तर कधी बदलते धुकं दिसतं तुम्हाला मागं माझ्या आणि या साईडला सूर्य परत वर आलेला आहे आता हे दोनदा झालं आहे असं पण एक चांगलं आहे की पाऊस नाही आहे त्याच्यामुळं चांगलं वाटतंय जाऊयात लवकरच वरती आपण आता आपण पूर्ण चढून वरती आलो आहे आणि ही अशी जागा आहे जिथं प्रशासनाकडून असं म्हणलं जातं आहे की तुम्ही इथं येऊन ऑक्सिजन चेक करा तुमच्याकडे डॉक्टर पण आहेत जे तुमचं ऑक्सिजन चेक करू शकतात जर तुमच्याकडे स्मार्ट वॉच असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं ऑक्सिजन लेवल चेक करू शकता आणि पूर्ण आपण म्हणजे हिमालयापर्यंतची रांग आहे त्याच्यामध्ये सध्या आपण आहोत आता थोडंसं ब्रेक येतो आहे जाऊ दर्शन करायला आरती असेल पहिले बघूयात पुढं मित्रांनो आत्ता आपण आलो आहे केदारनाथच्या बेस कॅम्पला तिथे खच्चर वगैरे सगळं लागतात आणि जाताना पण तुम्ही इथून खच्चर वगैरे घेऊ शकतात आपल्याला अजून वर जायचं आहे इथून असं म्हणतात की 1.5 ते 2 किलोमीटर अजून मंदिरला आम्ही बघूयात आता तर भरपूर सारे तुम्हाला टेंट आणि काही कॅम्प दिसतील तर तुम्ही हेही घेऊ शकता हे तुम्हाला 800 रुपयापर्यंत पडतील ग्रुपमध्ये आणि खरं तर अजून बरंच लांब आहे मंदिर पण मला कळ दिसलं आहे त्याच्यामुळं जरा सूप वाटते बघूयात आता वरचं अजून किती टाईम लागेल तर पहिलं आपण इथं आपलं हॉटेल आहे तिथं आपण फ्रेश होऊ त्याच्यानंतर आपण 7 वाजता जी आरती आहे तिला जगूयात जमलं तर दर्शन करू आज किंवा मग उद्या पहाटे लवकरच तर मित्रांनो या साईडला आहे हेलिपॅडचा स्टॉप 2 हेलिपॅड आहे आता सध्या बंद आहे कारण 5:30 होत आलेत संध्याकाळची मित्रांनो अशी काय असणार आहे आपली रूम जो केदारनाथमध्ये आपला स्टे त्याची आणि बघूया आता आम्ही तर फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत आरतीला जी 7 वाजता आहे टोटल आम्हाला 10 तास लागले पूर्ण ट्रेक करायला फ्रेश होतो आणि निघूयात सकाळी आपण आम्ही 8 ट्रेक चालू केला होता आता वाजले 6 तर फ्रेश होऊन जाऊयात आरतीला मित्रांनो आता जर सगळेजण फ्रेश होत आहेत आणि तुम्ही पाहिलं असाल मी हुडी आणि कॅप घालून बसले कारण एवढी थंडी आहे काही सांगू शकत नाही ट्रेकची वेळेस काही जाणवलं नाही कारण ट्रेकने बॉडी गरम होती पण इथं खूप थंडी आहे खाली पण उतरू वाटत नाही आहे मित्रांनो आता आम्ही औरण वगैरे आलो इथं समोर छोटं कॅन्टीन इथं कॉफी वगैरे घेऊ पावणे 7 झालेत 7 वाजता आरती चालू होती तर जाऊयात आता आरतीला खूप थंडी आहे 12 डिग्री टेम्परेचर आहे आत्ता ट्रेकमध्ये काही जाणवलं नाही आत्ता 12 आहे रात्री माहीत नाही किती होईल 4-5 जाऊ शकतो खाली अजून त्यामुळं हा भाई त्यामुळं तुम्ही टोपी हुडी वगैरे किंवा जॅकेट चांगले शूज सॉक्स हँडग्लोव्स सगळं घेऊन या त्यांना आता आम्ही सगळे मस्तपैकी गरमागरम कॉफी घेतो आहे कारण खूप गार झाली बॉडी सगळेच कॉफी घेत आहेत
छान आहे. कॉफी आहे 60 रुपयाला आणि बिस्लरी आहे इथं 80 रुपयाला वरती केदारनाथला. जाऊ द्या, पण काय आता आपल्यालाही काय पर्याय नाही, घ्यावा लागणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता कसं वातावरण झालं, पूर्णवर धुकं आले आणि मंदिराच्या आजूबाजूला भरपूर सारे लॉज वगैरे, अजूनही कन्स्ट्रक्शन चालू आहे. या साईडला नदी वाहती आहे आणि आत्ता आपण चाललो आहे आरतीला बघूयात, जाऊन जमलं तर दर्शन पण घेऊ आज आणि सकाळी पण घेऊयात. 7 आरती असती आणि त्यानंतर 3 का 4 तास मंदिर उघडं असतं आणि थेट मग 4 उघडतं पार्टी. मित्रांनो, फायनली आपण आलो आहे केदारनाथ मंदिराजवळ आणि आरती पण चालू झाली आहे. भरपूर अशी गर्दी इथं. हा आरती बघूया, तुम्हालाही थोडंफार दाखवतो मी. दर्शन घेऊ, कारण गुरु पौर्णिमा आहे, दर्शन घेतलं पाहिजे. 8 बघूयात किती वेळ दर्शन घेऊ लागलं. त्यावेळेस दर्शन लागलं. आता आपलं झालंय दर्शन, या साईडला आहे आणि आम्ही सगळे इथं आता बसतोय जरा वेळेची मंदिरच्या परिसरात. तर बघूयात, आज गुरु पौर्णिमा होती त्यामुळं लवकर दर्शन झालं आणि आम्ही घेतल्यानंतरच मंदिर पण बंद झालं. त्यामुळं असा प्रयत्न की उद्या पण सकाळी दर्शन घेऊ आणि इथून मग वरती भैरवनाथचं जे मंदिर आहे 1 किलोमीटर ट्रेक करावं लागतं अजून, तर तेही आपण जाऊ तिथं.